जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नवापूर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीचा निकालाची उत्सुकता आज संपली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत सकाळी 10 वाजता सुमारास 5 फेऱ्या होऊन तहसील कार्यालयात मतमोजणी पार करण्यात आली। तहसील आवारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। 6 टेबलांवर मतमोजणी वॉर्डनिहाय घेण्यात आली। ईव्हीएम मशीन निर्जंतुकीकरण करून उमेदवारांच्या हाताला सॅनिटायझर लावून मतमोजणीस सुरुवात झाली। तासाभरात ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला। नवापूर तालुक्यातील वळकडंबी ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक 2 टाय झाली होती। सदर ग्रामपंचायतीचा वॉर्ड क्रमांक 2 मध्ये रीता दिलीप गावित आणि विनू रविश गावित यांना समान 118 मतं मिळाल्याने लहान मुलाला बोलवून ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली। यात उमेदवार विनू रविश गावित यांना विजयी घोषित करण्यात आले। तहसीलदार मंदार कुलकर्णी व पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचे मार्गदर्शनात सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली। तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती। जसे जसे विजयी उमेदवारांची नावे घोषित केले जात होते तशी नागरिकांचा जल्लोष बघायला मिळत होता। विजयी उमेदवारांचा बाळासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बसस्थानकापर्यंत गुलाल उधळत आनंद व्यक्त केला जात होता। ब्युरो रिपोर्ट, प्रेमेंद्र पाटील, नवापूर, लाईव्ह न्यूज, नवापूर। 18 जानेवारी रोजी नवापूर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे। मतमोजणी कामी तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान ज्या सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल मी सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सर्व पत्रकार मित्र आणि निवडणूक कामात विविध स्तरावर मदत केलेले सर्व विभागांचे कर्मचारी यांचे आभार मानतो। सर्व प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पडली आहे त्याबद्दल पोलीस विभागाचे देखील आभार। धन्यवाद।